जेव्हा घटनाबाह्य सरकार म्हणून तुम्ही आम्हाला संबोधता, तेव्हा याच घटनाबाह्य सरकारकडून तुम्ही सामन्यामध्ये ऍडव्हर्टिजमेंट घेता, तेव्हा तुम्हाला जर जरा सुद्धा आत्मसन्मान असेल तर या ऍडव्हर्टिजमेंट आपण घ्यायला नको होत्या. तुम्ही आज जेव्हा खोके सरकार म्हणता तेव्हा तुम्हाला कुणाकडून किती खोके आणि कधी मिळाले हे जर आम्ही सांगायला लागलो आणि अगदी कुठल्या गाडीतून हे खोके मिळाले हे जर आम्ही तुम्हाला सांगायला लोकांना सुरुवात केली तर मला वाटतं तुम्हाला तोंड लपवून फिरायला लागेल. तुमच्या मुंबई सोडून पूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या बाहेर सुद्धा कुठे आणि किती प्रॉपर्टी आहेत हे जर जनतेला समजलं तर तुम्हाला मुंबईतून, महाराष्ट्रातूनच नव्हे तर या देशातून बाहेर जायला लागेल. आपला कुठला असा बिझनेस आहे की ज्यामुळे आपण मातोश्री 2 सारखं एवढं मोठं घर बांधतात तेही लोकांना समजू दे. आपण जेव्हा जनसंवाद, आदित्य संवाद आणि मोठे मोठे जेव्हा इव्हेंट करता त्याच्यासाठी पैसे लागतात. हे पैसे आपण कुठून आणलेत, कसे आणलेत हेही लोकांना समजू दे. आपण ज्यांच्याबद्दल बोलता आहात ही व्यक्ती कोण आहे, यांनी पक्षासाठी काय काय केलेलं आहे, शिवसेना वाढवण्यासाठी काय काय कष्ट घेतलेले आहेत याची माहिती करून घ्या. आपल्या पिताश्रींना हे माहिती नसेलच, तेव्हा जे जुने शिवसैनिक आहेत त्यांना विचारा की ही जी सर्व मंडळी आहेत यांनी शिवसेना वाढवण्यासाठी काय केले आणि आपल्या पिताश्रीने या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाशी नेऊन ठेवलेलं आहे. ही शिवसेना ही वाचवण्यासाठी हे घेतलेली ही पावलं आहेत, हे केलेले कष्ट आहेत. आदित्यजी तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलता आहात ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत हे विसरू नका. त्यांच्याबद्दल जर काही अदवा तद्वा बोलाल तर ही महाराष्ट्राची जनता आणि हे शिवसैनिक ऐकणार नाहीत. तेव्हा जरा तोंड सांभाळून बोलत चला.